बाळा कसं वाटलं शाळेत? हो मम्मी ठीक गेलं. माहिती आहे आज मी शाळेत खूप छान छान गोष्टी शिकले. अरे वा काय सांग. ऊर्जा संरक्षणासाठी आपण सगळ्यांनी ऊर्जेची बर्बादी थांबवली पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व मित्र उद्या सोसायटी हॉलमध्ये आपल्या आई वडिलांसोबत भेटायचा प्रोग्राम ठेवला आहे. उद्या तू आणि बाबा पण येत आहात. हो बाळा ठीक आहे. हाय आई बाबा काका काकी आम्हाला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे. सांगा. वाढती लोकसंख्या आणि स्रोताच्या दुरुपयोगामुळे आपल्याकडे ऊर्जेचे साधन खूप कमी प्रमाणात वाचले आहे. हे सर्व काही वर्षाच्या आत संपणार आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी आपल्याला आजच या वेळेपासून प्रयत्न करायचे आहे. हो पण ते कसे? तेच मी सांगत आहे. काल आमच्या शाळेत काही टिप्स दिल्या ज्यावरून आपण ऊर्जेच्या स्रोतांचे संरक्षण करायचे आहे. आता आपण स्वयंपाक आणि गॅस याबद्दल बोलूया. स्वयंपाकासाठी केरोसिन किंवा LPG किंवा नॅचरल गॅस हे सर्व ठराविक प्रमाणात धरतीवर आहे. म्हणजे हे सर्व लवकरच संपणार. याचा बरोबर उपयोग करणे गरजेचे आहे. प्रश्न असा आहे की त्यांना वाचवले कसे जाईल? आई आणि काकी तुम्हाला माहीत आहे घरामध्ये 25% स्वयंपाक गॅस तुम्हीच वाचवू शकता. अरे वा ते कसं? जेवण बनवायच्या आधी योजना करून आपण इंधनाची बचत करू शकतो. जेवण शिजवताना टोपावर झाकण ठेवणे, सारखं झाकण काढून बघू नये. प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवल्याने इंधनाची बचत होते. त्यामुळे शक्य होईल तसे प्रेशर कुकरचा उपयोग करावा. डाळ आणि तांदूळ शिजवण्यासाठी थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवावे. याने कमी वेळात जेवण बनते. पाणी उकळायला सुरुवात झाल्यावर गॅस कमी करायचा. छोटे आणि साफ बर्नर वापरून इंधनाची बचत होते. त्यामुळे नियमितपणे बर्नरची सफाई पण केली पाहिजे. रेफ्रिजरेटर हे थेट सूर्यप्रकाश, ओव्हन आणि चूल यांसारख्या गरम उपकरणांपासून आणि उष्णतेच्या सर्व स्रोतांपासून दूर ठेवावे. रेफ्रिजरेटरच्या आजूबाजूला पुरेशी जागा असावी, त्यामुळे हवा खेळती राहील. रेफ्रिजरेटरच्या दरवाजाचा रबर सील स्वच्छ आणि घट्ट असला पाहिजे. रेफ्रिजरेटरमध्ये असलेल्या वाफेचे पाणी करणाऱ्या यंत्रांची कंडेन्सरची कॉईल नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे, ज्यामुळे हवेचा प्रवाह मोकळेपणाने होत राहील. डिफ्रॉस्ट फ्रीझरला वेळोवेळी डिफ्रॉस्ट केलं पाहिजे. आता बोलूया पाण्याविषयी. जगात कमीत कमी 70% भाग पाण्याने व्यापला आहे. याचा फक्त 28% पाणी हे ताजं आहे. बाकी समुद्रात खारट पाणी आहे. याचा पण फक्त 1% भाग उपयोगासाठी उपलब्ध आहे आणि त्याला पण आपण व्यर्थ करत असतो, दूषित करतो. पाण्याशिवाय आयुष्य संभव नाही, त्यामुळे त्याला वाचवणे अत्यंत आवश्यक आहे. हो ठीक आहे. ते कसे? झाडांना सकाळी लवकर पाणी द्यावे. जेव्हा आपण माशांचा टँक साफ करू किंवा पाळीव प्राण्यांना नवीन पाणी देऊ तेव्हा जुने पाणी झाडांना घालावे. त्या पाण्यामध्ये उपस्थित पोषक तत्वांचा झाडांना फायदा होतो. शावर खाली वेळ कमी करून प्रत्येक व्यक्ती प्रतिमा 150 गॅलनपर्यंत पाणी वाचवू शकतो. फळ आणि भाज्या नळाखाली धुण्यापेक्षा भांड्यात पाणी घेऊन धुवाव्यात. खराब भांडी धुण्याआधी ती पाण्यात भिजवून ठेवावी. आई बाबा आता ऐका वीज वाचवण्याचे टिप्स. इंग्रजीत एक म्हण आहे, एनर्जी सेव्ह इज एनर्जी जनरेटेड. व्हेन वी सेव्ह 1 युनिट ऑफ एनर्जी इट इज इक्विवेलेंट टू 2 युनिट्स ऑफ एनर्जी प्रोड्यूस. ऊर्जा वाचवणे ऊर्जा उत्पन्न करण्याबरोबर आहे. जेव्हा आपण 1 युनिट ऊर्जा वाचवतो तेव्हा 2 युनिट ऊर्जा उत्पन्न सुद्धा करतो. ऊर्जा वाचवण्यासाठी उपयोग नसेल तेव्हा इलेक्ट्रिक अप्लायन्सेस म्हणजे विजेची सारी उपकरणे बंद ठेवली पाहिजे. आपल्या घराला इन्सुलेट करा, त्यामुळे ACचा जास्त उपयोग होत नाही. वेळोवेळी ACच्या फिल्टरची सफाई केली पाहिजे. LED लाईटचा वापर करावा, त्याने 75% पर्यंत ऊर्जेचे काम कमी होते. जर नवीन इलेक्ट्रॉनिक सामान घ्यायचं असेल तर त्यावर ऊर्जा स्टार लेबल बघून घ्या. दिवसा बल्ब किंवा पंखे चालू ठेवण्याची गरज नाही. आपण प्राकृतिक हवा आणि उजेड यांचा आनंद घेऊ शकतो. जर शक्य असेल तर सौर ऊर्जेचा वापर करावा. 1 किंवा 2 मजला चढण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा, त्याने स्वास्थ्य लाभ होते. आता जाणून घेऊया इंधन कसे वापरावे. वाचवावे जेवढे होईल तेवढी यात्रा कमी करावी. गर्दीमध्ये ड्राईव्ह करू नये. ड्राईव्ह करताना गाडीच्या काचा बंद ठेवाव्या. नियमित रूपाने आपल्या गाडीच्या टायरच्या दबावाची खात्री करावी. आपल्या गाडीला नियमितपणे सर्व्हिस करावी. आपल्या स्थानिक ट्रॅफिक लाईटच्या वेळेची माहिती ठेवावी. कारपोलिंग किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करावा. अशा प्रकारे इंधनाची व पाण्याची बचत होऊ शकते. आपल्या रोजच्या कामात बॅटरीची गरज आपल्याला लागते. आपला प्रयत्न असेल की रिचार्जेबल बॅटरीचा वापर करू. असे खेळणे विकत घ्या ज्याला बॅटरीची गरज नाही. बॅटरीमध्ये विषारी रसायन असतात,
त्यामुळे बॅटरी संपल्यानंतर ती बॅटरी कचऱ्यासोबत टाकू नये, ती दुकानदारांनाच परत करावी. आणि हा आणखी एक महत्त्वाची गोष्ट, एनर्जीच्या माध्यमातून आपलं कानूनी कर्तव्य आहे की ऊर्जा संरक्षणामध्ये सहभागी होऊया. अरे वा, मुलांनी तर आपले डोळे उघडले. आम्ही आजपासूनच याचं पालन करू आणि इतरांना सुद्धा या गोष्टी करण्यासाठी प्रेरित करू, कारण आमची येणारी पिढी आम्हाला पोसणार नाही.